टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर यांना नाही नांदवायचं तुला, मी म्हटलं मॅडम मला अक्षदा, नांदायचंय. अक्षदा दरेकर ना तुझं पूर्ण नाव? हो बर. आणि तू कुठे असतो, काय काय करतो मला तुझं मिस्टर? तू भिवंडीला येतो, रिलायन्स जिओ मध्ये ट्रान्सफर होतो तिथून माल. बर बर. हां आणि यांनी राहत होता पहिल्या त्या रूमच्या तिथं, तिथले सगळे ऍड्रेस मी तुम्हाला टाकले, कोर्टामध्ये मी दिले ना त्याच्यावर टाकलेले. पण ते लोक मला बोलतात रूम मालक काही ह्यांनी रूम सोडली, मग काय माहिती खोटं सांगतात का काय. भाड्याची रूम होती, मी गेली होती 3 महिन्यापूर्वी, तेव्हा होता तो तिथंच त्या रूम मध्ये. हॅलो, हा बोला ना. बोला बोला. 3 महिन्यापूर्वी ना मी त्यांच्या घरी जाऊन आले तिथं कल्याणला, आणि हा बोलला मी सामान घेऊन जाणार, तूच रूमचं भाडं भर. हा म्हटलं मी चाललो दुसरीकडे राहायला. मी म्हटलं नाही मी इथं राहणारे, मी लग्न केलेले म्हटलं तुमच्या सोबत. तर हा नाही ऐकला माझ्या, माझं ना बॅगेत कपडे भरला ना हा बाहेर पळायला लागला. मी म्हटलं कामाव काय जाऊ नका, कुठं बॅग घेऊन चालले नाही का, थोडं थांबा म्हटलं मी इथं राहणार आहे. आणि त्यांनी मालकाला फोन करून सांगितलं नाही का ही इथं राहिली, ते हिने रूमचं घर भाडं भरायचं, मी घर सोडून चाललो. आणि खूप जोर जोरात भांडायचा माझ्या बरोबर, त्या मालकांनी पण ऐकलेलं. बर. ते मला बोलले तुम्ही पोलीस स्टेशनला जा ताई, आणि असं असं सांगा नाही का, नाही तर किंवा कोर्टात लिहून तुम्ही नांदायला या. बर. आणि यांनी मला हनलं वगैरे, मी जेवली पण नव्हती, मला चक्कर वगैरे यायचं. त्या मालकांनीच, माझी मावशी आहे एक लांब राहते, त्या लोकांनीच मला रात्रीचं सोडलं, मोबाईल स्विच ऑफ केला ह्यानी. बर. आणि पोलीस स्टेशनला गेला, आणि माझ्या विरोधात आहे ना याचे मित्र पोलीस आहे, तर म्हटला का आमचं महिला आयोगात प्रकरण चालू आहे, आणि ही नऊ सांगता इकडं आली. मी एक वकील मॅडम आहे ना मुंबईच्या, त्यांना विचारलं होतं, ते मला बोलल्या तुझा काय डिवोर्स नाही झालेला, तुझं काय म्हणणे, तू राहू शकते म्हणणे त्याच्याकडे जाऊन, तू काय करू नाही शकत, घरातून आहे नाही का स्त्रीला हकलायचा अधिकार नाही. तर मी गेली, मी म्हटलं नाही का इथून मागचं सगळं काय विसरून जा, चुकलं असेल म्हटलं नाही का, हा दारू वगैरे पण प्यायचा. मेन पॉइंट असा आहे, दारूवरून भांडणं झाले होते आमचे, आणि ह्यानी मित्र आणि एक बिना लग्नाची मुलगी मुलगा म्हटलं आणलेला घरामध्ये, आणि बोलला हो याची होणारी बायको आहे. हे सगळे मुलं पण दारू पितात सिटीतल्या, ते मुली पण दारू पितात, हे सगळे पिले आणि इथं झोपले. मी म्हटलं हा काय विचित्र प्रकार आहे, ह्यांना आणायचं घरामध्ये झोपायचं, मला नाही कळत. ते म्हटले ह्याची वहिनी ते म्हणतात ते मुलं मुली चांगले, म्हटलं चांगले पण मला नाही आवडत दारू पिऊन आमच्या घरामध्ये झोपणं. हे लोक असं ह्याच्यावरून यांनी भांडणं केलं का माझ्या मित्रांना, यांना नाही का असं हे करते, त्यांना इग्नोर वगैरे करते, राहू दे त्यांना घरामध्ये, मग भांडणं काढले. आणि मी ह्यांना काय बोललेलं का तुम्हाला दारू वगैरे प्यायचे तर बाहेर प्या. तर 2-3 वेळा गेलेले ह्यांच्या बरोबर, मित्रांचे बर्थडे होते नाही का, त्याच्यामध्ये ते मुलं मुली दारू प्यायच्या, मला नाही पटलं, मग हा एकटाच जायचा. मी म्हटलं का नाही का दारू आमच्या गावाच्या इकडं नाही का मुली दारू नाही पित, तुम्हाला प्यायचं तर तुमची मनाची मर्जी नाही का त्या मुलींना, पण मला नाही आवडत म्हटलं. आणि मग ह्याची वहिनी ते ना आता नाही का सगळे एका साईडने झाले, तर मलाच हे करतात नाही का, बोलतात नाही नांदवणार मी तुला, आणि तू त्या मुला मुलींचं कशाला हे करते आम्हाला माहिती. मी म्हटलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं प्रकरण, मला काही प्रॉब्लेम नाही ते दारू, पण दारू पिऊन माझ्या घरात कशाला राहतात झोपायला, एक हॉल आणि किचनच आहे फक्त, बेडरूम पण नाही तिथं. बर. मी म्हटलं हे लोक मत चांगले पण मला कम्फर्टेबल नाही वाटत, दारू पिणाऱ्या व्यक्ती म्हणजे ते खूप दारू पितात आणि त्यांना दारू वगैरे चढते, त्यांना चालायच्या पण सुद्धा अशी राहत नाही म्हटलं, इतके ड्रिंक केलेले असते. तर ह्याच्या वहिनीने ते म्हणते आम्हाला माहिती, त्यांनी न पाहिलेले प्रकरण, मग ते आम्हाला सगळं काही माहिती ते कसे मुलं काय, बर ते नुसतं मलाच खोट्यात असं ठरवतात सगळं एक साइड होऊन. ते कोणा कोणाला पोलीस भरती करून देतो, काय करून देतो म्हणून पंतप्रधान काय विषय बोलले ते? ते बोलतोय का मी PSI आहे, आणि मी ना म्हणजे आता समजा लेडीज आहे ना तिचं लग्न झालेलं, मी PSI म्हणे, आणि असं त्या लेडीज बोलतात का हा मला बोललेलं का मी पंतप्रधान, माई कोण वहिनी आहे आणि माझी खूप मोठी हे फॅमिली आहे, मी तुम्हाला जॉबला लावून देतो, असे फेसबुकवरून मेसेज टाकले होते. आणि यांनी ऍड्रेस दिले, आम्ही तिथं भेटलो कल्याणमध्ये, आणि आम्ही पैसे दिले, पण आमच्या नवऱ्याला नाही माहिती, नवरा आम्हाला बोलं का तुम्ही पैसे कसं काय दिले, आमच्या घरात भांडणं लागतील म्हणून हे प्रकरण, आम्ही कुठंच नाही, आम्ही एवढे एवढे पैसे दिले, आम्हाला जॉब बी नाही लागला. त्या लेडीज बोलतात, त्यांनी लय घाण कमेंट टाकलेलं आहे यांनी फेसबुकला, आणि आमचे म्हणजे माझ्या चुलत भावाचा नंबर दिलेला आहे यांनी. बरं.
आणि मग आम्हाला तोपर्यंत काही टायगर ग्रुप माहित नव्हतं. मी कोर्टामध्ये गेले ना तर मी तिथलचे लोक बोलले का तुम्ही ह्यांना द्या ताई कम्प्लेट, कोर्टामध्ये 5 महिने 5 वर्ष कम्प्लेटचा केस चालन तुमची, त्याला यायला लागन, तुम्हाला कोर्टामधून काय होणार आहे, तुम्ही इथून मिटून तुमची काय इच्छा आहे? तर म्हटलं माझी हा इच्छा नांदवायची, नांदायला जायची, पण तो नाही नांदवत. आणि हा कोर्टामध्ये पण येतो, मी घाबरून राहते नाही का, लोक कशा नजरेने बघतात नाही का वाईट. हा कोर्टामध्ये येऊन कोणा त्या पण याला विचारतो, तिथे माणसं दिसले ना, मुलं दिसले ना, विचारतो हिला ओळखीता का? लोक म्हणते नेमकं काय प्रकार आहे ना तुझं, म्हणतो माझ्या मैत्रिणीची मैत्रिणी, हिचा काय मॅटर आहे? आणि ते नेमके जे नाव पुकारायला असतात ना कोर्टामधले, त्यांनी मला सांगितलं, म्हटले आम्हाला काय कळणार नाही का हा व्यक्ती असा खोटा बोलतो, कशाला खोटं बोलायचं, तुला तुम्हाला उद्या कोणी पण त्रास देईन ना, माझे कशाला हे करतो माहिती? मी कोणाशीच बोलत नाही, मी कोर्टात आली ना फक्त त्यांना विचारते जे असतात ना नाव पुकारायला, आमचा नंबर किती वाजता येईल आणि कोणत्या कोर्टात ते, आणि माझ्या वकिलांशी संबंध असतो. मी या व्यतिरिक्त ना एकटीच जाते मी कोर्टामध्ये इथलच्या, आणि हा माई कोणाला पण माहिती काढतो, म्हणजे जे मला ओळखीत नाही त्या लोकांना पण सांगतो का हिला ओळखीता का माई मैत्रिणींची मैत्रिणी, हिचा काय मॅटर आहे? मग याला बायको आहे म्हणून सांगायचं वैयक्तिक माझा मॅटर आहे, असं कशाला खोटी माहिती बोलतो ना. माझ्याकडे नाही का त्या ज्या व्यक्तींना म्हटलं का मी जाणार आहे सोमवारी, मला बोललेले आहे नाही का या म्हणून वकील बोलले, आम्ही सांगतो, मी सांगितलं सर मला डिवोर्स नाही पाहिजे म्हटलं, आणि तुम्ही फोर्स पण नका करू नाही का? तर म्हटले ठीक आहे या तुम्ही सोमवारी भेटू. त्या व्यक्तींना पण देईन का हा कशी माझी घाण माहिती हे करतो सांगतो, बर आणि मी कोणाला बोलत पण नाही माझं काय प्रकार आहे नेमकं कोर्टामध्ये काय, पण असं बाहेर कशाला हे करतो ना, जेणेकरून मी एकटी येते, कोणी मला काही पण त्रास देईन ना जाताना बिताना. असं म्हणजे हे केलेलं सर यांनी नाही का फ्रॉड, असे 2 लेडीज बोलले आम्हाला आणि घाण घाण कमेंट पण केलेला, आणि हा बोलतो माझा आयडी नाहीये, वरून यांनी आमच्यावरच हे केलं, ढकलून दिलं आमचे नंबर विंबर टाकून. आणि सर यांनी ना त्या कमेंट केल्यात का लेडीजला, ते त्या कमेंट आणि एका म्हणजे एक सुलेवान पठाणे ते युट्यूब स्टार आहे त्याला पण कमेंट केलेल्या त्याच्या वाईफला, ती कमेंट आणि याची भाषा आहे ना त्यांनी शिव्या घाण दिल्यात त्याच्या आईला, त्याच्या बहिणीला आणि बायकोला उद्देशून इतक्या खराब शिव्या दिल्यात, आणि कमेंट पण तशा होत्या, टोटली भाषा मॅच झालेली त्याची. तो व्हिडिओ पण आहे माझ्याकडं आणि कमेंट त्या सुलेभानकडं पण असतील, आणि माझ्या भावाकडं पण कमेंट आहे, तो म्हटला पाठवून दे तुम्ही. एवढा घाण घाण कमेंट नाही का बोलतो लेडीजला, आणि आमचे नंबर टाकतो त्या भावाला आहे ना, खूप साऱ्या मुलींच्या नाही का शिव्या पडलेल्या का तू आम्हाला असं का करतो म्हणून, खूप लेडीजनी शिव्या दिल्या, तू असे मेसेज कशाला टाकतो, आमचे संसार तुटतील म्हटल्या, बोलतो पहिलं प्रेम विसरली का, तुम्हाला धोका दिला, असे लेडीजला कमेंट टाकले. आणि त्या भावाकडे सगळे त्याचे पुरावे नाही का, असं असं ते म्हटलं सचिन दरेकर कोण आहे, म्हटलं का तो हाय नवरा माझा, पण तो असं का विनाकारण आम्हाला त्रास देतोय, नंबर देतो म्हटलं, तर त्याच्याशी माझ्याशी भांडणे, माझ्या घरच्यांचे कशाला नंबर हे करतो ना व्हायरल, अशा घाण घाण कमेंट लावून द्यायच्या, नंबर द्यायचे टाकून, ते नंबर पण दिसतात त्या कमेंट्स मध्ये, त्यांनी टाकले ना म्हटले का हा सचिन दरेकर हाय हे करतो. बर पहा तुम्हाला नाही का व्हिडिओ टाकते मी, तर त्यांनी त्या माणसाने एवढं समजून विचारलेलं नाही का, तर ह्यानी त्याचं नाव न येण्यासाठी नाही का बोलला, मित्राचं नाव घेतलं, रोशन म्हात्रे मी ठाण्यावरून बोलतोय, हा तोच होता माझा नवरा. आणि म्हणजे त्याला वाटलं का व्हिडिओत माझं नाव येईन, आणि त्याचे मित्र आहे ना कोण असे हाय कंपनी मधले, ते म्हणतात काय युट्यूब बिट्यूब करतो कर म्हणे, ऍड्रेस वगैरे पण विचारतो, सगळी डिटेल दिलेली त्यांनी का, जेणेकरून ते म्हटले दुसऱ्याला एखादी लेडीज फसू नये म्हणून, याने असं पण फसवलेलं का लग्न नाही झालं म्हणून माझं, असं त्या फेसबुकला 2-3 बायकांना सांगितलेलं. नंतर त्या लेडीजनी माहिती काढली, हा घेऊन फिरायचा वाटते त्या लेडीजला, कोणती तरी सांगितलं याचं लग्न झालेले असं माहिती काढीत काढीत हा याच्या बायकोला सांभाळीत नाही, फ्रॉड करत होता, फक्त लेडीजची राहायचं 2-3 महिने सोडायचं मी आल्यानंतर इकडं. आणि नंतर मग ह्याने काय प्रकरण केलेले, 3-4 प्रकरण आले नाही का आमच्याकडं नंबर दिल्यामुळं, आणि ह्याने उलट्या सुलट्या आमच्यावरच, पोलीस नाही याचे मित्र, तर ते म्हटले तिला काय पण करू दे, तिला कशावरून कसं गुतून टाकायचं म्हणजे जेणेकरून तुला डिवोर्स देऊन टाकीन ती. अच्छा, आणि त्यांनी नाही का म्हणजे उलट त्या अगोदर तुम्ही नाही चौकशी केलो का हा माणूस कसा आहे काय नाही, अगोदर पहिले तुमचे आई वडील तुमचे भाऊ वगैरे
अहो मला भाऊ नाही दादा, आम्ही चौकशी केली होती, लोक बोलले हा मुंबईला राहते, आम्हाला काही सांगता यायचं नाही. लग्नाच्या दिवशी माझं हे होतं होतं, लग्नाला आलो गेलो होतो ना आम्ही, इथं सुतक पडलं होतं आम्हाला, एक्सपायर झाले होते काका, हे लोक बोलले का आमच्या इकडे ठेवा, मग आम्ही आमच्या खर्चाने त्यांच्या इथं ठेवलं होतं लग्न. आणि मग ते लग्न झालं तेव्हा लोक बोलले का नाही का तुम्हाला एक गोष्ट माहिती, का ड्रिंक करतो व्यक्ती, मग काय करू शकतो ना, मग लग्नाच्या दिवशी कळल्यानंतर. मग तिथं बसले होते आजूबाजू लोक, त्यांच्याच नाही का लोकांनी सांगितलं वस्तीवरच्या, हा ड्रिंक करतो म्हणे. आणि मग त्याला त्याने मला विचारलं होतं मी दारू पित असं का नाही, मी म्हटलं नसन पित, त्याने मला काही सांगितलं नाही. मग त्या दिवशी कळल्यानंतर मग आता लग्न झाल्यावर काय करू शकते ना मी, त्याच्या अगोदर नाही कळालं. आणि लोक बोलतात तू मुंबईला राहिलेला, आम्हाला काय माहिती. अगोदर चौकशी करायचं कसं आहे काय नाही. तुम्ही एवढं मोठं डिसिजन घेतलेलं चुकीचं पहिले अगोदर तुम्ही. सर फसवणूक झाली नाही, याची वहिनी काय बोलली आम्हाला, मुलाची स्वतःची रूम आहे, निर्व्यसनी कुटुंब आहे, माळकरी आहे, सासू सासरे हाय माळकरी, ते जाऊ दे, त्यांनी नॉन व्हेज खाल्ले मला काय प्रॉब्लेम नाही, पण दारूचं निघाले हो, हा दारू पिणारा निघाला. आणि ह्यांचं सगळं प्रकरण मी त्याला विचारायची का तुमच्या घरी कळलं नाही का तुम्ही दारू पिताय, तर हा मला बोलला आम्ही मी पार्टी केलं तर माझे मित्र राहायचे ना रूम घेऊन, मी त्यांच्याच घरी राहायचो दारू पिल्यानंतर. आणि म्हटलं मग तुमच्या म्हणजे तू त्यावेळेस चांगलं बोलायचं माझ्या बरोबर चांगलं, मी म्हटलं तुमच्या वहिनीला कधी संशय नाही आला का तुम्ही दारू पिता, सिगरेट ओढता, सिगरेट पण खूप ओढायचा, तो बोलला का नाही का माझ्या वहिनी कपडे धुताना विचारलं मला का सिगरेटचा का वास येतोय, तर मी बोलायचं मित्रांनी हात पुसले माझ्या ड्रेसला. आणि ह्याची वहिनी नाही का मोठी, ती सगळं प्रकरण हे करते नाही का झाकती, असं म्हटलं असं असं बोलतो तो, असं असं करतो, तर ती सगळं काही हे करते म्हणजे जेणेकरून तो परतही अशाच गोष्टी चालू करीन. शिक्षिका आहे ना त्या तिकडे याला निळजीला, त्यांचं ज्या शाळा आहे तिथला पण ऍड्रेस आहे माझ्याकडं, त्यानुसार असं झाकून ठेवतात. मी आणि मी म्हटलं का नाही की इकडे या तुम्ही, आणि खूप सारे प्रयत्न केले मी नाणण्यासाठी पण ते ऐकायलाच नाही. आणि म्हटलं का त्या मोठ्या आहे ना त्या त्यांचं म्हणजे त्यांचे मिस्टर, ते म्हटले का नाही का तू मुलगी म्हणून आली, तेच घरात चांगले फक्त त्यांचे मिस्टर, मग तर म्हटली का मा ते नाही का सगळं प्रकरण हे करतील आणि तुला नांद्याला घेऊन जातील. आणि त्याच्यानंतर आमचे फोनच उचलले नाही त्यांनी. आणि असंच हे करायचं, हा मला धमक्या द्यायचा म्हणायचा मी तुला हे करीन, तुझ्या वडिलांनी मला असं बोललंय, तर मी म्हटलं ठीक आहे माझ्या वडिलांनी असं नाही बोललं, रेकॉर्ड टाका म्हणतो मी का रेकॉर्ड प्रूफ करू म्हणून, म्हणजे मी कुठं प्रकरण टाकण्यासाठी हा मला धमकी द्यायचा, मी तुझ्या अशी केस लावीन तुझे आई वडील रिपोर्ट पाडणार आहे. मी पोलिसांना पण सांगितले इथं मला असं असं बोलतोय हा व्यक्ती, याने अशा खोट्या केस लावून दिल्या. पोलीस बोलले का नाही का पाहू म्हणे याने काय खोट्या एनसी, तुम्हाला कुठं बोलवणं झालं तर जा म्हणे तुम्ही, नाही का म्हटलं तू धमकी देत असन तुम्ही कोर्टात प्रकरण न घालण्यासाठी. ठीक आहे, काय हरकत नाही. आता मला एक बोलायचं, तुम्हाला ऐकून घ्या. हा हा आता तुम्हाला नेमकं तुम्ही येऊ शकता का सांगा डायरेक्ट मुंबईला जाऊन, तिथे काय त्या विषयी मिटू म्हणून आपण तिथे. डायरेक्टली मुंबईला नाही सर, तुला पण तू जातो निघून लगेच, तुम्ही काय आम्ही करा त्याचा आणखी एकदा सांगतो, तुम्ही त्याचं लोकेशन काढा. हा हा तसा येतो तो कोर्टामध्ये इथं, घर वगैरे माहित असेल ना तुम्हाला तिथे. त्याचं घर जो भाड्याने राहायचं ते माहितीये मला. आणि कोणी लोक बोलतोय हा ठाण्याला राहतोय, आता कल्याणमध्ये काय राहते करा नेम. तुम्ही, ऐकून घ्या ऐकून, पहिले तिथलं लोकेशन काढा आणि कळवा, म्हणून तिथे पूर्ण लोकेशन काढून नंतर जाऊ तिथे. काय माहित सगळं त्याला. हॅलो, मुळगाव कुठलं त्याचं? ढवळपुरी आमच्या इथंच आहे, आई वडील इथंच आहे त्याचे, नगर जिल्ह्यामध्ये का? नगर जिल्ह्यामध्ये ते एकदम जवळ आहे त्याचं गाव. ठीक आहे चालतंय, काय हरकत नाही. मग मग तिथे गावामध्ये कोणी आहेत का नाही तिथे? ते आई वडील आहे ना, माई वडील आहेत मग चालते ना, काय हरकत नाही. माई वडिला वळी याव का तिकडे. आई वडील पण सर ते म्हणतात आम्ही काय भाग नाही घेणार कोर्टामध्ये येऊन, तिथं बोलतात महिला आयोगातून वेळ आली तर 10 लाख रुपये द्यायला तयार आहे आम्ही, त्याचे वडील खूप मग उलट असं बोलतात ना, मग तिथे येऊन काय ते विषय मिटवू मग तिथे आपण. सगळे गावाकडे येतो त्यांच्या. आणि वरून त्या काल तुमच्या ग्रुपच्या त्या ताईंनी फोन केलेला ना त्यांना सगळ्यांना, म्हटलं लेडीजचा फोन उचलतीन त्यांच्याकडे ट्रू कॉलर आहे, तर त्यांचा उचलला, त्यांना वाटलं का असं कोणी हे, तर त्यांना बोलतात का आम्हीच मागणी घातली 10 लाखाची सासरे आणि तेन म्हणतात. ठीक आहे, मग काय करा तुम्ही, बघा तुम्ही तिकडे गावाकडे येतो तुमच्या, तिथे विषय जाऊन भेटू आपण. एका चौकशी करते तर आहेत का हाँ. म्हणजे, आणि तिथे येऊन काय ते विषय भेटू. आणि ते नाही का सर खोटं माझे पण बोलू द्या, नोटीस खोटं आपल्याला देण्याला घेणं आपलं काम आपलं.